फ्रेंड्स, काळाचे 12 उपप्रकार आपण अभ्यासले, परंतु त्या 12 उपप्रकारांचं फाइंड आउट कसे करायचे, म्हणजे त्याची ओळख कशी करायची, हे आज आपण या प्रोजेक्टमध्ये बघणार आहोत. काळाचे उपप्रकार, काळाचे उपप्रकारामध्ये वाक्य आहेत 12, ते आपण क्रमशः लक्षात घेऊ. मी निबंध लिहितो, मी निबंध लिहिला आणि मी निबंध लिहिणं. नंतर आहे मी निबंध लिहित आहे, मी निबंध लिहित होतो, मी निबंध लिहित असेना. त्यानंतर आहे मी निबंध लिहिला आहे, मी निबंध लिहिला असे न, मी निबंध लिहिला होता. त्याच्यानंतर आहे मी निबंध लिहित असतो, मी निबंध लिहित असे आणि मी निबंध लिहित जाई. हे जे वाक्य आहे, या वाक्याची ओळख कशी लक्षात घ्यायची, ते पुढीलप्रमाणे आहे. मी निबंध लिहितो, क्रियापद जे आहे याच्यामध्ये आहे लिहितो. लिहितो हे क्रियापद सिंगल आहे. सिंगल जर क्रियापद आलं तर सरळ सरळ त्याच्यामध्ये साधी क्रिया असते, म्हणजे साधा असं म्हणून द्यायचं. मी निबंध लिहितो, याच्यात आपण कट केलेला आहे. लिही एकीकडे घेतलेला आहे. लिही हा एक धातू आहे. धातू जर कट झाला तर त्याच्यामध्ये साधी क्रिया असते. त्या धातूला जर तो लागला असेल तर ते वर्तमान काळाचं वाक्य असते. म्हणजेच मी निबंध लिहितो हे झालं साधं वर्तमान काळाचं वाक्य. त्यानंतर मी निबंध लिहिला, धातू कट झालेला आहे म्हणून साधा घ्यायचा आहे, आणि त्याला ला हा भूतकाळी प्रत्यय लागलेला आहे म्हणून मी निबंध लिहिला हे झालं साधा भूतकाळ. त्याच्यानंतरचं वाक्य आहे मी निबंध लिहिणं. इथे लिही हा धातू आहे. धातू जर असला तर आपण सांगितलंच आहे की साधी क्रिया लिहायची. मी निबंध लिहिणं, लिहिला न हा प्रत्यय लागलेला आहे. न हा भविष्यकाळ दर्शवणारा प्रत्यय आहे म्हणून मी निबंध लिहिणं हे वाक्य झालं साध्या भविष्यकाळाचं. त्याच्यानंतर वाक्य आहे मी निबंध लिहित आहे, मी निबंध लिहित होतो, मी निबंध लिहित असेन. मी निबंध लिहित आहे याच्यामध्ये संयुक्त क्रियापद आलेलं आहे, म्हणजे लिहित आणि आहे. याच्यामध्ये लिहितपासून जर कट केला असेल, हा जर आपण इथून कट केलेला असेल तर इथे लिहित आलेलं आहे. लिहित त नंतर जर कट झाला तर तपासून अपूर्ण क्रिया दर्शवल्या जाते. आणि त्याच्यासमोर जर आहे आला, अपूर्ण क्रिया दर्शवल्यानंतर जर आहे आला तर तो काळ जो असतो अपूर्ण वर्तमान काळ असतो. म्हणजे मी निबंध लिहित आहे, लिहित म्हटलं तर अपूर्ण आणि आहे म्हटलं तर वर्तमान काळ. म्हणून मी निबंध लिहित आहे हे झालं अपूर्ण वर्तमान काळ. त्यानंतरचं वाक्य आहे मी निबंध लिहित होतो. आपण लक्षातच घेतलेलं आहे लिहित म्हटलं तर अपूर्ण, आणि त्याच्यासमोर जर होतो हा शब्द जर लागला तर ते आहे लिहित म्हटलं तर अपूर्ण आणि होतो म्हटलं तर भूतकाळ. म्हणून मी निबंध लिहित होतो हे वाक्य झालं अपूर्ण भूतकाळाचं. त्याच्यानंतरचं वाक्य आहे मी निबंध लिहित असेन. लिहित म्हटलं तर आपण अपूर्ण लक्षात घेतलेलं आहे. लिहितच्या पुढे जर असेन हे भूतकाळ भविष्यकाळ दर्शवणारा जर शब्द आला असेल तर त्याला म्हणायचं आपण अपूर्ण भविष्यकाळ. म्हणजे मी निबंध लिहित असेन, लिहित म्हटलं तर ते झालं अपूर्ण आणि असेन म्हटलं तर झालं भविष्य. म्हणून मी निबंध लिहित असेन झालं अपूर्ण भविष्यकाळ. त्यानंतरचं वाक्य आहे मी निबंध लिहिला आहे. लिहिला म्हटलं तर पूर्ण क्रिया झाली. लिहिला, लिहिल्यापासून जर कट आपण असं केला तर आपण त्याला पूर्ण क्रिया म्हणू शकतो. म्हणून मी निबंध लिहिला आहे, लिहिला म्हटलं तर पूर्ण आहे. हा जो शब्द आहे वर्तमान काळ दर्शवतो. म्हणून लिहिला आहे हे झालं पूर्ण वर्तमान काळ. त्याच्यानंतरचं वाक्य आहे मी निबंध लिहिला असेन. लिहिला म्हटलं तर पूर्ण आणि असेन म्हटलं तर भविष्यकाळ. म्हणून मी निबंध लिहिला असेन हे जे वाक्य झालेलं आहे पूर्ण भविष्यकाळाचं झालेलं आहे. त्यानंतरचं वाक्य आहे मी निबंध लिहिला होता. लिहिला म्हटलं तर पूर्ण आणि होता हा जो शब्द आहे तो भूतकाळ दर्शवतो. म्हणून मी निबंध लिहिला होता हे वाक्य झालेलं आहे पूर्ण भूतकाळाचं वाक्य. त्याच्यानंतरचं वाक्य आहे मी निबंध लिहित असतो. इथे मी निबंध लिहित यापासून अपूर्ण क्रिया दर्शवते. त्याचप्रमाणे मी निबंध लिहित, लिहितवरून म्हणजे तवरून रीतिक्रियासुद्धा दर्शवली जाते. म्हणून मी निबंध लिहित असतो. लिहित म्हटलं तर रीती असतो. असतो जो आहे तो जर समजा शब्द त्याला लावला असतो, लिहितच्या समोर जर असतो असले असेल तर ते झालं रीती वर्तमान काळ. म्हणून मी निबंध लिहित असतो हे जे वाक्य आहे रीती वर्तमान काळात झालेले आहे. त्याच्यानंतरचं वाक्य घेऊ आपण मी निबंध लिहित असे. लिहित म्हटलं तर रीती आणि असे म्हटलं तर भूतकाळ. म्हणून मी निबंध लिहित असे, लिहितच्या पुढे जर असे जर आलेलं असेल तर ते वाक्य असतं रीती भूतकाळाचं. म्हणून मी निबंध लिहित असे हे वाक्य झालं रीती भूतकाळ. त्याच्यानंतरचं लास्ट वाक्य आहे मी निबंध लिहित जाईन. लिहित म्हटलं तर रीती आणि जाईन म्हटलं तर भविष्यकाळ. म्हणून मी निबंध लिहित जाईन हे जे वाक्य झालेलं आहे ते वाक्य झालेलं आहे रीती भविष्यकाळाचं. अशा प्रकारे काळाचे जे
12 उपप्रकार आहेत त्याची ओळख आपण लक्षात घेऊ शकतो. म्हणजेच काय, मी निबंध लिहितो साधा वर्तमानकाळ, मी निबंध लिहिला साधा भूतकाळ, मी निबंध लिहिणं साधा भविष्यकाळ. त्याच्यानंतर मी निबंध लिहित आहे अपूर्ण वर्तमानकाळ, मी निबंध लिहित असेन अपूर्ण भविष्यकाळ, मी निबंध लिहित होतो अपूर्ण भूतकाळ. त्याच्यानंतरचं वाक्य आहे, मी निबंध लिहिला आहे पूर्ण वर्तमानकाळ, मी निबंध लिहिला असेन पूर्ण भविष्यकाळ, मी निबंध लिहिला होता पूर्ण भूतकाळ. त्याच्यानंतरचं वाक्य आहे, मी निबंध लिहित असतो रीती वर्तमानकाळ, मी निबंध लिहित असे रीती भूतकाळ, मी निबंध लिहित जाईन रीती भविष्यकाळ. अशा प्रकारे आपण 12 काळांचे उपप्रकार अभ्यासलेले आहेत. काळांच्या 12 उपप्रकाराची ओळख दर्शवणारे काही वाक्य आपणापुढे आहे. त्यातील पहिलं वाक्य आहे, त्याने साऱ्यांची मने जिंकली. इथे जिंकली हा जिंक हा धातू आपण कट केलेला आहे, म्हणून जिंक जिंकली म्हणजे त्याने साऱ्याची मने जिंकली हा झाला साधा भूतकाळ. म्हणजे जिंक म्हटलं तर साधा, ली हा भूतकाळी प्रत्यय आहे, म्हणून जिंकली म्हटलं तर साधा भूतकाळ, म्हणून त्याने साऱ्याची मने जिंकली हे वाक्य झालं साध्या भूतकाळाचं. दुसरं वाक्य आहे, शेणात घात आकाशात झेपावली. याला आपण धातूला कट करणार आहोत, जो झेपाव हा धातू आहे. धातू जर कट झाला तर साधी क्रिया असते, त्याला ली हा भूतकाळी प्रत्यय लागलेला आहे, म्हणून झेपावली हे झालं साधा भूतकाळ. एकंदरीत शेणात घार आकाशात झेपावली हे वाक्य झालं साध्या भूतकाळाचं. त्याच्यानंतरचं वाक्य, श्रीश्याम क्रिकेट खेळतो. खेळा धातू कट झाला, धातू कट झाला तर साधी क्रिया असते, आणि त्याचा त्याला तो हा प्रत्यय लागलेला आहे, तो हा वर्तमानकाळ दर्शवणारा प्रत्यय आहे, म्हणून खेळतो हे झालं साधा वर्तमानकाळ. एकंदरीत श्रीशांत क्रिकेट खेळतो हे उदाहरण झालं साध्या वर्तमानकाळाचं. त्याच्यानंतरचं वाक्य आहे, संदेश अभ्यास करतो. कर हा धातू आपण कट केलेला आहे, धातूपासून साधी क्रिया दर्शवली जाते, आणि तो त्याला वर्तमानकाळी प्रत्यय लागलेला आहे, म्हणून करतो हे झालं साधा वर्तमानकाळ. म्हणजेच काय, संदेश अभ्यास करतो हे झालं साध्या वर्तमानकाळाचं वाक्य. त्याच्यानंतरचं वाक्य आहे, तो यवना घरी असेल. असेल म्हटलं तर साधी क्रिया झाली, आणि त्यातून भविष्यकाळ अभिप्रेत होतो, म्हणून तो यवना घरी असेल हे वाक्य झालं साध्या भविष्यकाळाचं. सूर्य पूर्वेला उगवेल. उगव हा धातू कट झाला, उगव हा धातू जर कट झाला असेल तर साधी क्रिया, वेल म्हणजेच उगवेल हा भविष्यकाळ दर्शवला जातो, म्हणून सूर्यपूर्वेला उगवेल हे जे वाक्य आहे हे झालं साध्या भविष्यकाळाचं वाक्य. त्यानंतरचं वाक्य आहे, मी कादंबरी वाचत होतो. आपण लक्षात घेतलेलं आहे की वाचत त जर कट झालेलं असेल, तपासून जर कोणते वाक्य जर कट केलं, एकतर ते अपूर्ण क्रियेचं असते नाही तर रीती क्रियेचं असते, परंतु त्याच्यासमोरचा असणारा जो शब्द असेल त्याच्यावरून त्याचा काळ ठरवला जातो. वाक्य आहे, मी कादंबरी वाचत होतो. वाचत म्हटलं तर अपूर्ण किंवा रीती, परंतु त्याच्यासमोर होतो हा भूतकाळ दर्शवणारा शब्द आलेला आहे, म्हणून मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य झालं अपूर्ण भूतकाळाचं. त्याच्यानंतरचं चिमणी घरटे बांधत होती. चिमणी घरटे बांधत होती याच्यामध्ये बांधत होती तर आलेलं आहे, म्हणून अपूर्ण किंवा रीती, परंतु इथे होती असं भूतकाळ लागलेलं आहे, म्हणून हे वाक्य झालं बांधत होती म्हणजे अपूर्ण भूतकाळाचं. म्हणजेच चिमणी घरटे बांधत होती हे वाक्य आहे अपूर्ण भूतकाळाचं. त्याच्यानंतरचं वाक्य आहे, आता कुठे मला धड्याचा अर्थ कळत आहे. पुन्हा त आलेला आहे, त म्हटलं तर अपूर्ण किंवा रीती, परंतु त्याच्यासमोर आहे हा वर्तमानकाळ दर्शवणारा शब्द आलेला आहे, म्हणून कळत आहे हे जे वाक्य आहे ते झालं अपूर्ण वर्तमानकाळाचं. म्हणजेच काय, आता कोठे मला धड्याचा अर्थ कळत आहे हे वाक्य आहे अपूर्ण वर्तमानकाळाचं. नंतरचं वाक्य, पक्षी हवेत उडत आहे. उडत म्हटलं तर पुन्हा अपूर्ण किंवा रीती, परंतु त्यासमोर आहे हा वर्तमानकाळ दर्शवणारा शब्द आलेला आहे, म्हणून उडत आहे हे झालं अपूर्ण वर्तमानकाळ. म्हणजेच काय, पक्षी हवेत उडत आहे हे वाक्य झालं अपूर्ण वर्तमानकाळाचं. त्याच्यानंतरचं वाक्य आहे, मी माझ्या गावी जात असेन. जात म्हटलं तर अपूर्ण किंवा रीती, परंतु इथं असेन हा भविष्यकाळ दर्शवणारा शब्द आलेला आहे, म्हणून जात हे झालं अपूर्ण आणि असेन हे झालं भविष्यकाळ. एकंदरीत मी माझ्या गावी जात असेल हे वाक्य झालं अपूर्ण भविष्यकाळाचं. त्याच्यानंतर मी खेळत असेन. खेळत पुन्हा खेळत म्हटलं तर म्हटलं तर अपूर्ण किंवा रीती, परंतु असेन हा तिथे भविष्यकाळ दर्शवणारा शब्द आलेला आहे, म्हणून मी खेळत असेन हे जे वाक्य आहे अपूर्ण भविष्यकाळाचं. त्याच्यानंतरचं वाक्य आहे, मी हा चित्रपट पाहिलेला होता. पाहिलेला लालिले जर पासून जर आपण कट केलं तर ते पूर्ण क्रिया दर्शवते, आणि त्याच्यासमोरचा होता हा भूतकाळ दर्शवणारा शब्द आलेला आहे, म्हणून पाहिलेला होता हे झालं पूर्ण भूतकाळ. पाहिलेला पूर्ण, होता म्हटलं तर भूतकाळ. एकंदरीत मी हा चित्रपट पाहिलेला होता हे वाक्य झालेलं आहे पूर्ण भूतकाळाचं. त्याच्यानंतरचं वाक्य आहे, पोलिसाकडे मदत मागण्यात आली होती.
आली, लालीले म्हटलं तर सरळ सरळ पूर्ण क्रिया असते, त्याच्यानंतर होती हे भूतकाळ दर्शवणारा शब्द आलेला आहे, म्हणून आली होती इज इक्वल टू पूर्ण भूतकाळ. पोलिसाकडे मदत मागण्यात आली होती हे जे वाक्य झालेलं आहे पूर्ण भूतकाळाचं वाक्य झालेलं आहे. त्याच्यानंतरचं वाक्य आहे मी सैराट चित्रपट पाहिलेला आहे. पुन्हा पाहिलेल्यापासून कट केलं, लालीलेपासून कट जर केलं तर पूर्ण क्रिया असते. त्याच्यासमोरचा आय हा वर्तमानकाळ दर्शवणारा शब्द आलेला आहे, म्हणून मी सैराट चित्रपट पाहिलेला आहे हे जे वाक्य आहे हे झालं पूर्ण वर्तमानकाळाचं वाक्य. त्याच्यानंतर आहे राष्ट्रपती नुकतेच विदर्भाच्या दौऱ्यावर आले आहे. याच्यामध्ये राष्ट्रपती नुकतेच विदर्भाच्या दौऱ्यावरून आले आहे. आले लालीले म्हटलं तर आपण पुन्हा सांगू की हे पूर्ण क्रिया दर्शवतो, आहे म्हटलं तर वर्तमानकाळ दर्शवणारा शब्द आहे, म्हणून आले आहे हे झालं पूर्ण वर्तमानकाळ. एकंदरीत राष्ट्रपती नुकतेच विदर्भाच्या दौऱ्यावरून आले आहे हे वाक्य झालेलं आहे पूर्ण वर्तमानकाळाचं. त्याच्यानंतर आहे महालक्ष्मी एक्सप्रेस गोव्याला पोहोचली असेल. पुन्हा लालीलेपासून कट केलं तर पूर्ण क्रिया झाली असेल याच्यापासून भविष्यकाळ दर्शवला जातो, म्हणून महालक्ष्मी एक्सप्रेस गोव्याला पोहोचली असेल हे वाक्य झालं पूर्ण भविष्यकाळाचं. त्यानंतरचं वाक्य आहे त्यांनी कळसुबाई गाठले असेल. पुन्हा लालीले जर आलेलं असेल तर पूर्ण क्रिया दर्शवल्या जाते. त्याच्यासमोर जर असेल हा शब्द जर आला तर जो असेल शब्द भविष्यकाळ दर्शवतो. एकंदरीत त्याने कळसुबाई गाठले असेल हे सुद्धा वाक्य झालेलं आहे पूर्ण भविष्यकाळाचं, भविष्यकाळ. त्याच्यानंतरचं वाक्य आहे ती मंदिरात जात असे. जातं म्हटलं तर एकतर अपूर्ण नाही तर रीती असते, परंतु त्याच्यासमोरचा जो शब्द जो काळ दर्शवणारा असतो त्याच्यावरून त्याचा प्रकार लक्षात घेण्यात येतो, म्हणून ती मंदिरात जात असे. जातं म्हटलं तर रीती आणि असे म्हटलं तर भूतकाळ, म्हणजेच काय ती मंदिरात जात असे हे वाक्य झालं रीती भूतकाळाचं. त्याच्यानंतरचं वाक्य आहे सूर्यकिरणांनी धरती उजळून निघत असे. पुन्हा निघतं म्हटलं तर रीती आणि असे म्हटलं तर भूतकाळ, म्हणून सूर्यकिरणांनी धरती उजळून निघत असे हे वाक्य झालं रीती भूतकाळाचं. त्याच्यानंतरचं वाक्य आहे मी अभ्यास करत असतो. करत म्हटलं तर अपूर्ण किंवा रीती, परंतु त्याच्यासमोरचा जो प्रत्यय असतो असेल तर एक्झॅक्टली करत हा रीती असतो. असतो म्हटलं तर वर्तमानकाळाचा तो वर्तमानकाळ दर्शवणारा शब्द आहे, म्हणून मी अभ्यास करत असतो. करत म्हटलं तर रीती आणि असतो म्हटलं तर वर्तमानकाळ. एकंदरीत मी अभ्यास करत असतो हा जो शब्द हे जे वाक्य आहे हे वाक्य झालेलं आहे रीती वर्तमानकाळाचं. त्याच्यानंतरचं वाक्य आहे सूर्यपूर्वेला उगवत असतो. उगवत म्हटलं तर रीती आणि असतो हा वर्तमानकाळ दर्शवणारा शब्द आहे, म्हणून सूर्यपूर्वेला उगवत असतो हे झालं रीती वर्तमानकाळाचं वाक्य. सेकंड लास्ट वाक्य आहे तो पत्रके वाटत जाईल. पुन्हा वाटत म्हटलं तर रीती आणि जाईल म्हटलं तर जाईल हा शब्द भविष्यकाळ दर्शवणारा आहे, म्हणून वाटत जाईल हे झालं रीती भविष्यकाळ. एकंदरीत तो पत्रके वाटत जाईल हे वाक्य आहे रीती भविष्यकाळाचं. शेवटचं वाक्य आहे ती सुपारी चघळत जाईल. चघळत म्हटलं तर रीती आणि जाईल म्हटलं तर भविष्यकाळ. एकंदरीत ती सुपारी चघळत जाईल हे वाक्य आहे रीती भविष्यकाळाचं. काळाचे उपप्रकाराशी रिलेटेड काय अन्य वाक्य आपणासमोर आहे. हे वाक्य सोडवताना म्हणजे या वाक्याचा काळ ओळखताना थोडेफार कन्फ्युजन येऊ शकते, कारण याच्यामध्ये सरळ सरळ काळ ओळखता येत नाही. त्यातलं पहिलं वाक्य आपण घेणार आहोत त्याला भूतांची भीती वाटायची. या शब्दाची म्हणजे हा जो क्रियापद आहे हे क्रियापद दर्शवणारे हे जे शब्द आहे याला फोड केल्याशिवाय याच्याला काळ ओळखता येणार नाही. म्हणजे वाटायची फोड आपण करू शकतो वाटत असे. वाटत म्हटलं तर अपूर्ण किंवा रीती, मात्र इथे याच्यासमोर असं आहे म्हणून कन्फर्म होतं ते वाटत म्हणजे रीती, म्हणजेच पूर्णापूर्ण अशी क्रिया त्याच्यावरून अर्थात रीतिक्रिया अशी त्याच्यावरून अभिप्रेत होते. म्हणून वाटत म्हटलं तर रीती आणि असे हा जो शब्द आहे हा शब्द भूतकाळ दर्शवणारा आहे, म्हणून वाटत असे हे रीती भूतकाळ. एकंदरीत त्याला भूतांची भीती वाटायची हे वाक्य रीती भूतकाळाचे आहे. दुसरं वाक्य सेम ह्याच वाक्यासारखं आहे मी त्या तळ्याच्या काठी बसे. हा एकच क्रिया दर्शवणारा शब्द आहे, मात्र याच्यामध्ये बसे याच्यावरून काळाचा बोध होत नसून याची फोड करणं आपल्याला गरजेचे आहे. बसेचं आहे बसत असे. आपल्याला माहीत असं त म्हटलं तर अपूर्ण किंवा रीती क्रिया होते, मात्र इथं बसच्या पुढे असे आहे. याचप्रमाणे वाटच्या पुढे जसं असे होतं तसं बसच्या पुढे असे आहे. असे म्हटलं तर भूतकाळ आणि भूतकाळ म्हटलं की इकडे कन्फर्म होणार की बसत हा काय तर रीती याच्यामध्ये क्रिया आहे, म्हणजे पूर्णपूर्ण क्रिया आहे. बसत असे अर्थातच काय रीती भूतकाळ. एकंदरीत मी त्या तळ्याच्या काठी बसे हे वाक्य रीती भूतकाळाचे आहे. तिसरं वाक्य आहे
ही काय अपमानास्पद गोष्ट आहे? ज्या वाक्यामध्ये आहे हे क्रियापद आलेलं असेल त्याला सरळ सरळ साध्या वर्तमानकाळाचं वाक्य म्हणावे. म्हणून ही काय अपमानास्पद गोष्ट आहे हे वाक्य साध्या वर्तमानकाळाचे. चौथं वाक्य आहे, जगी सर्वसुखी असा कोण आहे? याच्यामध्ये आहे हे क्रियापद आलेलं आहे, म्हणून याचप्रमाणे हे सुद्धा वाक्य साध्या वर्तमानकाळाचे आहे. पाचवं वाक्य आहे, काय करतो तो? काय करतो तो यामधलं क्रियापद करतो हे आहे, आणि आपल्याला माहीतच आहे तो जर आलेला असेल म्हणजेच धातूला कट होऊन तिकडे तो हा प्रत्यय आला असेल तर तो यावरून साध्या वर्तमानकाळच दर्शवला जातो. म्हणून काय करतो तो हे वाक्यसुद्धा साध्या वर्तमानकाळाचं आहे. सहावं वाक्य आहे, किती छान अक्षर आहे तिचे? याच्यामध्ये किती छान अक्षर आहे तिचे, याच्यामध्ये आहे हे क्रियापद आलेलं आहे आणि आहेवरून साध्या वर्तमानकाळाचा बोध होतो. म्हणून किती छान अक्षर आहे तिचे हे वाक्यसुद्धा कशाचं होते तर साध्या वर्तमानकाळाचं वाक्य होते. सातवं वाक्य आहे, सातवं, आठवं, नववं आणि दहावं एकंदरीत आपणासमोर आहे. सातव्या वाक्यामध्ये आपल्याला आहे काय केले त्याने, काय केले त्याने म्हणजेच अर्थात याच्यामध्ये केले हे क्रियापद आलेले आहे. केले या त्यामध्ये ले हा प्रत्यय आलेला आहे, ले हा प्रत्यय केव्हाही भूतकाळ दर्शवतो. म्हणून काय केले त्याने हे संपूर्ण वाक्य साध्या भूतकाळाचं आहे. आठवं वाक्य आहे, किती सुंदर होता तो मोर? याच्यामध्ये होता हे क्रियापद आलेलं आहे, होता म्हटलं तर भूतकाळ दर्शवतो. एकंदरीत किती सुंदर होता तो मोर हे वाक्य साध्या भूतकाळाचं आहे. नवं वाक्य आहे, सागराच्या लाटा उसळत असतात, उसळत असतात अर्थात उसळत असतात याच्यामध्ये त आलेला आहे आणि असतात याच्यावरून अनेक वचन आहे. सागरचं अनेक वचन सागराच्या लाटाचं अनेक लाटचं अनेक वचन लाटा होतं, म्हणून लाटा आलेला आहे म्हणून असतात असं आलेलं आहे. लाट जर आली असतं तर अस्ते आलं असतं, अस्ते आलं असतं तर मग वर्तमान काळात झाला असता. याच्यामध्ये असतातवरून वर्तमान काळाचा बोध होतो, मात्र उसळत असते असतो म्हणून तवरून रीती आणि असतात म्हणून वर्तमान काळ अर्थात सागराच्या लाटा उसळत असतात हे संपूर्ण वाक्य रीती वर्तमान काळाचे आहे. दहावं वाक्य आहे, दिवसभर पावसाची रिपरिप चालू आहे. चालू आहे इथं सरळच दिलेलं आहे, चालू आहे म्हणजे कंटिन्यू आहे, कंटिन्यू आहे म्हणजे कंटिन्यूचं चालू हा एक वर्ड सिमिलर वर्ड आहे आणि त्याचवाला समानती शब्द आहे अपूर्ण, म्हणून चालू आहे याच्यावरून अपूर्ण वर्तमान काळ दर्शवला जातो. एकंदरीत दहाव्या जे वाक्य आहे, दिवसभर पावसाची रिपरिप चालू आहे, याचा काळ होतो अपूर्ण वर्तमान काळ. अशा प्रकारे आपण काळाच्या संदर्भात असणारे जे महत्त्वाचे वाक्य आहे ते अभ्यासलेले आहे.